वंचित बहुजन आघाडीतर्फे आज भारतीय मुक्ती दिन परिषद नागपूरमध्ये आयोजित केली आहे आणि या सभेला प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला जिल्हा तसंच राज्याच्या विविध भागातून महिला प्रतिनिधी दाखल होतील. या सगळ्याचा सभास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कल्पना नसकर यांनी. मी उभ्या आहे नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावरती आणि याच मैदानावरती वंचित बहुजन आघाडीची सभा आहे आणि त्याची जय्यत तयारी इथे करण्यात आलेली आहे. आज स्त्री मुक्ती परिषद आणि सभेचं इथे आयोजन वंचितच्या द्वारे करण्यात आलेलं आहे. आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्याच दिवसाच्या निमित्त आज इथे भव्य अशी सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. तब्बल 2,00,000 लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. आणि या सभेचं नेतृत्व या वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर ते करणार आहेत. आणि याच सभेमध्ये ते देशामध्ये सध्या जे वातावरण आहे भाजपने प्रत्येक क्षेत्रामध्ये मग सांस्कृतिक असो राजकीय असो अनेक क्षेत्रांमध्ये जी दहशत माजवलेली आहे त्याच्या विरोधात ते विरोधक जे आहे ते एकत्र आलेले आणि त्यातच या सभेमधून ते काय बोलतात आता याकडे सगळ्या वंचितच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. सोबतच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. हिंदू कोड बिल याची दिंडी देखील कार्यकर्ते याच मैदानावरती घेऊन येणार आहे. इथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. एकंदरीत या सभेचं आयोजन भव्य अशा स्वरूपात करण्यात आलेलं आहे. आता प्रकाश आंबेडकर काय बोलतील याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कल्पना असूर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.